पाण्याच्या हौदामध्ये गणपतीचं विसर्जन करायचं, तो निर्णय अंताई पाचीमहानगर मंडळांनी आणि शेवटच्या तिन्ही मंडळांनी हा कायम ठेवलेला आहे. आजचा सांगण्याचा मेन उद्देश हा होता की पारंपरिक गणेशोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे विसर्जन मिळवणं, ती आणखी कशी सुसूत्र पद्धतीने होईल आणि लवकर होईल, वेळेत होईल, याची काही खबरदारी घ्यायची किंवा याच्या बाबतीत काही ज्या काही रचना केल्या होत्या ते सांगण्यासाठी आज आपण सगळ्यांना बोलवलेलं होतं. साधारण कसबा गणपतीचं ज्या वेळेला विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल त्यानंतर 15-15 मिनिटाच्या अंतरामध्ये सगळे मानाचे गणपती जे आहेत ते लक्ष्मी रोडला कसे येतील अशा पद्धतीची आम्ही रचना केलेली आहे. तर सगळ्या नागरिकांनी याबाबतीत सहकार्य करावं आणि आपणही सगळ्या नागरिकांपर्यंत हा संदेश हा पोहोचवावा, जेणेकरून आमच्या पाची मानाच्या गणपतींची मिरवणुकी लवकरात लवकर कशी होईल आणि सुसूत्रबद्ध पद्धतीने कशी होईल, जल्लोषात होईल पण पारंपरिक पद्धतीने होईल, मोरयाचा जयघोष करत आम्ही श्री गजाननाला जसा आम्ही निरोप देतो तसाच देणार आहोत. सर, कशासाठी हा निर्णय सरण म्हणजे वेळ वाचण्यासाठी? निश्चित याच्यात वेळेची मर्यादा ही सगळ्यांनाच आहे, तर जेवढा लवकरात लवकर वेळ वाचेल आणि जेणेकरून जास्तीत जास्त मंडळांना लक्ष्मी रोडला कसं मिरवणुकीमध्ये सहभागी होता येईल याच्यावर आम्ही बराच विचार मंथन केला आणि त्या पद्धतीने आम्ही या रचना बदललेल्या आहेत. आम्ही आमची जी पथकं आहेत ती बेलबाग चौकातूनच लावणार आहोत, त्या टिळक पुतळ्यापासून आमच्याबरोबर कुठलंही पथक नसणार आहे जेणेकरून वेळ वाचेल. मिरवणुकीला किती वाजता सुरुवात होईल आणि तुम्ही ती ढोल ताशाची ही सांगितली मर्यादा त्यामध्ये कमीही करण्यात आले त्याचं काय आहे? साधारण 10-4 हा वेळ असतो अलका टॉकीज चौकात येण्यास. साधारण या सगळ्या याच्यात 1 तासाभराचा 1.5 तासाचा असा फरक होऊ शकतो आणि हा जेवढा लवकर, कारण हा प्रयोग आहे, या प्रयोगात सहकार्य सगळ्या पथकांचं, नागरिकांचं, प्रशासनाचं सुद्धा आम्हाला हवं आहे की हा प्रयोग करताना हा जर आता यशस्वी झाला तर एक आणखी प्रथा आणि परंपरा पडेल की जेणेकरून जास्तीत जास्त मंडळ लवकरात लवकर लक्ष्मी रोडला येईल. आपली सुरुवात किती वाजता होणार आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे पथकामध्ये संख्या सांगितली ढोल पथकामध्ये ती कशी असेल? साधारण मिरवणुकीला सुरुवात सकाळी 10:30 टिळक पुतळ्यापासून होणार आहे. माननीय महापौर आणि माननीय पालकमंत्री गजाननाला हार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर 3 पथकांची संख्या राहील आणि त्याच्यामध्ये ढोलवादक जे असतील यांची संख्या 40 केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचं एक सुसूत्रीकरण केल्यामुळं मामध्ये मिरवणूक आमची आणखी दिमागदार होईल आणि चांगल्या पद्धतीने ती पुढं जाईल.